आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बाळासाहेब शेख यांनी घातलं लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन. अर्जुनवाड फाटा रस्त्यावरील तळ्यात टाकला स्वखर्चाने मुरुम. शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी उपसरपंच बाळासाहेब शेख यांनी स्वखर्चातून अर्जुनवाड फाटा येथील रस्त्यावर मुरुम टाकून लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन घातलं आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या या रस्त्याची गेली अनेक वर्ष मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली असून गावात प्रवेश करतानाच रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर खाच खळग्याने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. गेली कित्येक वर्ष या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागतेय. शालेय विद्यार्थी शिरोळ येथे शिक्षणासाठी येतात, त्यांनाही या रस्त्यावरील खाच खळग्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यावर या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून तळत झालं आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं अजिबात लक्ष नाही, तर लोकप्रतिनिधींनीही या रस्त्याच्या दुर्दशेचं आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचं काही सोयरसूतक नाही आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांची होणारी हेळसांड पाहून शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी उपसरपंच बाळासाहेब शेख यांनी पुढे येत स्वखर्चातून अर्जुनवाड फाटा येथील रस्त्यावर मुरुम टाकला आहे. नागरिकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करत नागरी सुविधांबाबत कमालीची अनास्था दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात त्यांनी झणझणीत अंजनच घातले आहे. नागरिकातून मात्र शेख यांच्या या कामाचे मोठे कौतुक होत आहे. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.